महामारी में शहर के हॉस्पिटलों की लूट और मानवता को शर्मसार करने वाली घटनाएं आए दिन सामने आ रही है। ऐसा ही एक मामला पांचवाली पुलिस स्टेशन की हद में सामने आया है, जिसकी शिकायत खुद पूर्व महापौर संदीप जोशी ने फिरियादी के साथ पांचवाली पुलिस थाने में जाकर कराई। मिली जानकारी के अनुसार क्रिस्टल नर्सिंग होम के डॉक्टर ने भर्ती मरीज के बेटे ने पैसे नहीं भरने की वजह से वेंटिलेटर ही निकाल दिया, जिसके कारण मरीज की मौत होने का मामला पांचपावली पुलिस थाना अंतर्गत सामने आया। मरीज के बेटे यानी फिरियादी प्रनीत कड़ेकर ने संदीप जोशी के साथ पांचपावली पुलिस स्टेशन में जाकर संबंधित हॉस्पिटल के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। शिकायतकर्ता ने कहा कि उनके पिता को 21 अप्रैल को क्रिस्टल नर्सिंग होम में भर्ती कराया गया था। भर्ती करते समय ही प्रणीत ने 2 लाख रुपए डिपॉजिट कर दिए थे। डॉक्टर द्वारा बताए गए इंजेक्शन और दवाइयां समय पर लाकर दी थी। मरीज के इलाज के दौरान हॉस्पिटल मैनेजमेंट ने उन्हें और पैसे भरने के लिए कहा। प्रणीत ने अब तक खर्च किए हुए पैसे का बिल मांगो तो वहां पर डॉक्टर ने उनके साथ तूतू मैमे की और काफी परेशान करने और टारमटोल करने के बाद हॉस्पिटल मैनेजमेंट ने उन्हें बिल दिया। इस संदर्भ में कोई फिरियादी प्रणीत ने अधिक जानकारी साझा की। आता परत माझ्या बाबांना म्हणजे 3 लाख रुपये त्यांनी डिमांड केली होती, ते त्यांचं असं म्हणणं होतं की परत 3 लाख रुपयांची त्यांनी मेडिसिन लावली आहे। मेडिसिन कशी काय लावली आहे आणि कोणते पॅथॉलॉजी बिल आहे ते पूर्ण डुप्लिकेट सारखे आहेत, म्हणजे वाटतच नाही की त्याचं काय आता। पॅथॉलॉजी बिलमध्ये बाबांची नाव पूर्ण वेगवेगळी आहे, त्यानंतर बाबांची एज पण वेगवेगळी आहे आणि पेशंटची आय डी वेगवेगळी आहे। आणि एका दिवशी त्यांनी ब्लड शुगर 100 वेळा केली आहे, 50 वेळा केली आहे, एका टाईमला 100 वेळा ब्लड शुगर नाही करत आहे। इसके बाद प्रणीत ने हॉस्पिटल द्वारा दिया गया बिल चेक किया तो उनके पिता पर हॉस्पिटल के डॉक्टर द्वारा एक ही दिन में बहुत सारे ब्लड शुगर टेस्ट कराने का खर्च, आईसीयू चार्ज, एबीसी चार्ज, एक्सरे और दवाइयों का खर्च काफी ज्यादा था। इस खर्च पर प्रणीत ने आपत्ति जताई तो बदले की कार्रवाई करते हुए मैनेजमेंट ने उनके पिता पर ध्यान देना ही बंद कर दिया। इसके चलते उनके पिता की तबीयत खराब हो गई, उन्हें वेंटिलेटर पर रखा गया और प्रणीत से और पैसे जमा करने के लिए कहा गया। प्रणीत ने पैसे जमा करने के लिए समय मांगा लेकिन उनकी बात नहीं सुनी और उनके पिता को लगाया गया वेंटिलेटर निकाल दिया गया, जिससे कुछ देर बाद उनके पिता की मौत हो गई। इस बारे में महापौर दयाशंकर तिवारी ने भी आक्षेप जताया और इस बारे में अधिक जानकारी साझा की। अपन ऐकलं मागचे 15 दिवस झाले नागपुरातले अनेक हॉस्पिटल्स अत्यंत चांगले काम करत असताना काही ठराविक हॉस्पिटल्स हे प्रचंड बदमाशी करतात आहे, हे रॅकेट आहे, हे क्रिस्टल नर्सिंग होम आहे। या क्रिस्टल नर्सिंग होममधून प्रणीतची तक्रार आली, त्या ठिकाणी देवीलाल चौधरी म्हणून एक पेशंट आहे त्यांची तक्रार आली आणि अजून एक नवीन जिंदल आहे त्यांची तक्रार होती। या तक्रारी घेऊन मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि तक्रारी घेतल्यानंतर ज्यावेळी मी त्यांचे बिलं पाहिले त्यावेळी मी शॉक झालो, कारण देवीलाल चौधरींचा मुलगा या ठिकाणी आहे, तो पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे। देवीलाल चौधरींचे तुम्हाला जर बिलं पाहिले तुम्ही तर देवीलाल चौधरी, देवी चौधरी, दिलीप अग्रवाल या नावाने त्यांचे बिलं आहे। म्हणजे तुम्ही बिलं देत असताना कोणाचे दिले ते नाही, आणि नागपुरातलं पहिलं प्रकरण हे असं असावं आपल्याला आश्चर्य वाटेल की एक बिल क्रिस्टल नर्सिंग होमचं या नावाने आणि दुसरं बिल हे वरुणम मल्टी स्पेशालिटीच्या नावाने एकाच हॉस्पिटलचे 2-2 बिलं देतात आहे। म्हणजे एका पेशंटला क्रिस्टलचं असेल तर मानू शकतो, पण एकाच पेशंटला जो पेशंट दगावला त्या पेशंटला 2 वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या नावाने बिलं हे यांनी या ठिकाणी दिले। आपण 2 दिवसापूर्वी ऐकलं असेल एक राजेश सिंगानिया नावाचे डॉक्टर आहे त्यांची ऑडिओ ऐकली असेल, हे हॉस्पिटलसुद्धा त्यांचंच आहे। हे काल मला तिथे गेल्यावर कळलं, कारण माझी त्यांच्याशी बोललो होतो, ते त्याच्यामध्ये बोलत होते की 5 लाख रुपये तुम्हाला भरावंच लागेल, भरल्याशिवाय होणार नाही तर पेशंटला घेऊन जा। 2 दिवसापूर्वी या हॉस्पिटलचे ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटमधल्या प्रमुख शेख सिरीन म्हणून आहे त्यांचा व्हिडिओ फिरतो आहे, त्यांची ऑडिओ क्लिपसुद्धा आमच्याजवळ आहे। ते स्पष्ट बोललेले आहे की जर पैसे भरले नाही तर औषधं थांबवू, या शब्दामध्ये त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे। मुद्दाम मागण्यामुळे, मुद्दाम व्हेंटिलेटर काढल्यामुळे या मुलाच्या वडिलांचा त्यांनी ब्रुटल मर्डर केलेला आहे असा आमचा आरोप आहे। त्याच पद्धतीची कंप्लेंट आम्ही दिलेली आहे आणि सदोष मनुष्यवधाचा
गुन्हा त्यांच्यावरती दाखल करावा या पद्धतीची मागणी ही तक्रार प्रणीतनी या ठिकाणी केलेली आहे। पूर्व महापौर संदीप जोशी ने इस संबंध में बात करते हुए कहा कि शहर में एक और जहां कुछ अस्पताल कोरोना काल में अपना काम अच्छे तरीके से कर रहे हैं, वहीं दूसरी ओर कुछ अस्पताल मरीजों के जीवन के साथ भी खिलवाड़ कर रहे हैं। उन्होंने बताया कि क्रिस्टल नर्सिंग होम प्रशासन द्वारा जो प्रणीत को बिल दिए गए उनमें गड़बड़ी थी और अस्पताल प्रशासन द्वारा मनमानी की जा रही थी। इस संबंध में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने भी जानकारी दी। प्रणीत दिलीपराव कड़ेकर राहणार हनुमान मंदिर न्यू सुविधार लेआउट देसा यांनी आमच्याकडे आता लेखी तक्रार दिलेली आहे। माजी महापौर माननीय संदीप जोशी साहेब पण सोबत आले होते आणि कार्यकर्ते पण होते। त्यांनी क्रिस्टल हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट विरोधात तक्रार दिलेली आहे। प्रणीत कड़ेकर यांचे वडील त्या हॉस्पिटलला ॲडमिट केले होते 21/4/2021 आणि त्यांच्याशी तक्रार आहे की त्यांच्या वडिलांचा उपचार जो आहे तो व्यवस्थित झाला नाही किंवा योग्य झाला नाही, त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी ती तक्रार आहे। त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला अर्ज दिलेला आहे, आम्ही त्याची सविस्तर चौकशी करू आणि योग्य ती काय असेल कायदेशीर कारवाई करू। नाही आय सी मधून शिफ्ट केलं असं वगैरे नाही लिहिलं किंवा व्हेंटिलेटर काढलं असं पण नाही लिहिलेलं। आम्ही त्या तक्रार जे काही असं तक्रार नमूद असेल त्याची सखोल चौकशी करू आणि कायदेशीर कारवाई नक्की करू। इस वक्त वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेने ने बताया कि इस बारे में पुलिस ने शिकायत दर्ज की है और आगे की कार्रवाई की जा रही है। बता दें कि बीते कुछ दिनों से संदीप जोशी कुछ निजी अस्पतालों द्वारा की जा रही लूट के विरोध में अभियान चला रहे हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।